मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अलिबाबा आणि 40 सोर डिसेंबर पर्यंत आज जातील. अजित पवारांची सुटका नाही. किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी व सरकारवर घणाघात केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अलिबाबा आणि 40 चोर डिसेंबर पर्यंत जातील. अजित पवार यांची सुटका नाही. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर हा घणाघात केलाय. किरीट सोमय्या राज्यभरात जाऊन महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केलेल्या घोटाळ्यांची माहिती भाजपा कार्यकर्त्यांना देत असल्याचं कळून आलं. आज सांगोला इथं किरीट सोमय्या आले, त्यावेळी त्यांनी कुणी कुठे कसे घोटाळे केले, त्यांच्यावर काय कारवाई सुरू आहे याची सविस्तर अशी माहिती दिली. जितेंद्र आव्हाड आज जाऊन आले. आता अनिल देशमुख, परब अडसूळ, भावना गवळी, पेडणेकर बरीच यादी असल्याचंही त्यांनी स्पष्टीकरण देत सोलापूर जिल्ह्यातील 18 घोटाळ्यांची यादी मिळाली असून यावरही लवकरच काम सुरू होणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ठाकरे पवार सरकार फक्त एकच काम करत आहेत, रोज रात्री हिशोब करतायत, पैसे मोजण्याचं काम करतायत. या अलिबाबा 40 चोर मी गेला 23 महिन्यात महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलंय. आता भारतीय जनता पार्टी संबंध महाराष्ट्रात फिरून या घोटाळेबाजापासून मुक्ती हे आंदोलन आम्ही चालू केलं आहे. भाऊ गेला 23 महिन्यात 24 घोटाळे काढले, त्या 24 वर कारवाई सुरू झालेली आहे. यंदा गृहमंत्री फरार घोषित झालाय, पोलीस कमिशनर गायब घोषित झालाय, शिवसेनेचा उमेदवार जेलमध्ये, प्रवक्ता जेलमध्ये, अनिल परबचा रिसोर्ट तोडण्याचे आदेश निघाले आहेत, आनंदराव अडतूळला अटक करण्याचे आदेश निघालेले आहेत. ह्याच्यापेक्षा आणखीन काय पुरावे हवे आहेत? अजित पवारांचे वेगवेगळे घोटाळे बाहेर येत आहेत. पवार परिवार कसं खोटं बोलतात, जसं बहिणीवर इन्कम टॅक्सचा धाडी आणले तर रडण्याचं नाटक केलं. आम्ही त्यांच्या बहिणीची प्रॉपर्टीची डिटेल दिली. काल शरद पवार म्हणाले त्या दोन बिल्डरनी चोरी केली, ते दोन्ही बिल्डर अजित पवारचे पार्टनर निघाले. म्हणून अजित पवारांनी जरंडेश्वर साखर कारखाना असाच पद्धतीने घेतला. हायकोर्टाने रिपोर्ट मागितला आहे, तो रिपोर्ट तिथे दिला जाणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.